नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। विवाहितेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार 3 आरोपींना पोलिसांनी भीमाशंकर येथील जंगलातून अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींमध्ये खेडमधील एकाचा समावेश आहे। आदेश अशोक जाधव, संदेश अशोक जाधव दोघेही राहणार पिंपळगाव घोडे तालुका आंबेगाव व संजय सुरेश शिंदे राहणार जवळके तालुका खेड यांना भीमाशंकर परिसरातील जंगलातून घोडेगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। आकाश चंद्रकांत भालेराव याला त्याच दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। पीडित महिलेला तिचा प्रियकर असलेल्या आकाश भालेराव यांनी मोटरसायकलवरून अज्ञात ठिकाणी नेले। तेथे आकाश व पीडित महिला हे दोघे जण बसलेले असताना मोटरसायकलवरून आदेश, संदेश व संजय हे तिघे जण आले व त्यांनी पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता। आषाढी एकादशीला खेड तालुक्यातील कडूसमध्ये काही समाजकंटकांनी गोहत्या केली होती। या घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी 8 जुलै 2023 रोजी आळंदीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता। या निमित्ताने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती। गोहत्या करणाऱ्या आरोपींवर मुक्काद्वारे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मोर्चामध्ये आळंदीमधील नागरिक व सर्व पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। खेड तालुक्यातील अनावळे झालेल्या नवीन रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे। आज शनिवारी दिनांक 8 जुलै 2023 रोजी एक मालवाहू वाहन साडीपट्टी नसल्यानं रस्त्यात रुतून बसल्याचं चित्र पाहावयास मिळालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांच्या सोबत गेलेल्यांनी आपला फोटो वापरू नये असे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी सांगितले आहे। मात्र असे असताना खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर शरद पवार यांच्यासह शरद पवार समर्थक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे फोटो छापण्यात आल्याची बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे या फ्लेक्सवर भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान देण्यात आलेले नाही। भाजप शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना टाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे फोटो दर्शनी भागात छापण्यात आले। राज्यातील 3 पक्षाच्या सरकारचे खेड तालुक्यातील स्थानिक प्रतिनिधी एकत्र येणार का यावर मात्र यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। खेडच्या पश्चिम भागात दमदार पाऊस सर्वत्र सक्रिय झाल्याचं चित्र दिसून आलंय। आंबोली आणि डेहणे परिसरात आता भात खाचरे तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत। भात लावणीच्या कामांना वेग आला आहे। एकमेकांच्या मदतीने इर्जिक पद्धतीने एकाच वेळी भात लावणीच्या कामात शेतकरी मग्न झाले आहेत। चिखलणीची कामे बैलासह ट्रॅक्टरने केली जात असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। खेड तालुक्यातील वाफगावचे सुपुत्र तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त सुभाष बबन इंगळे यांची मंत्रालयात उपसचिवपदी पदोन्नती झाली आहे। त्यांचा नागरिकांनी सन्मान केला। चाकण नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाची दुर्दशा झाली आहे। सदर सभागृह नूतनीकरण करून संपूर्ण वातानुकूलित सभागृह करून तेथील अभिलेख कक्ष व सर्व दालने काढून किमान 50 व्यक्ती बसू शकतील असे मोठे सभागृह व किमान 30 व्यक्ती बसू शकतील असा कॉन्फरन्स रूम असे स्वतंत्र दालन करण्याची गरज आहे। पालिकेची नूतन इमारत होईपर्यंत येथील व्यवस्था सुधारण्याची मागणी नागरिक करत आहेत। काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। त्यांचे भात लावणीचे फोटो सोशल माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। सामान्य माणसाशी काँग्रेसची नाळ कायम होती ती राहुल गांधी देखील जपत आहेत अशी भावना काँग्रेस पदाधिकारी व नागरिक व्यक्त करत आहेत। पुणे नाशिक महामार्गावर आज शनिवारी ठिकठिकाणी चौकांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिवसभर पाहावयास मिळत होते। चाकण नगरपरिषद हद्दीतील गावठाण अस्वच्छतेच्या गर्तेत अडकले असून नागरिक हैराण तर कचरा ठेकेदार मालामाल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। चाकण नगरपरिषद हद्दीत बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या अंतर्गत भांडी कारखाना रस्त्यावर संत सावतामळी नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला आहे। त्यामुळे या भागाचे विद्रुपीकरण झालेले आहे। या ठिकाणी कचरा ठेकेदार कचरा उचलण्यास येतो की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे।
तातडीने मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी याबाबत चौकशी करून सदर कचरा ठेकेदार यांच्याकडून कचरा उचलून रोजच्या रोज बाजारपेठ आणि परिसरातील कचरा संकलन करून येथील रस्ते आणि गल्लीबोळ साफसफाई करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात उंचीवरील कुडेगावचा शिंगीचा डोंगर पर्यटकांना साथ घालताना दिसत आहे. पर्यटकांना भुरळ घालणारा आणि ट्रेकिंगसाठी अवघड शिंगेश्वर मंदिर आहे. आडगाव सुपे या गावात उंचीवरून पडणारे असंख्य जलप्रपात, मनाला मोहून टाकणारे धबधबे आणि नाणेघाटाप्रमाणे उलटे फिरणारे धबधबे या शिंगीच्या डोंगरावर पाहावयास मिळतात. पायी टांबोली रस्त्याने जाताना आडगाव सुपे गावाच्या परिसरात हा उलट्या प्रवाहाचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. चाकण येथील चक्रेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमी समोरील सभागृहाचे पत्रे गंजले आहेत. सदर पत्र्याची अक्षरशः जाळी झाली आहे. पावसाचे पाणी सर्वत्र गळत असून ते सभागृह असूनही नसल्यासारखे झाले आहे. चाकण नगर परिषदेने या सभागृहाचे पत्रे बदलून त्याची देखभाल दुरुस्ती करून त्यासह सभागृहाचे नूतनीकरण करावे. सर्व बाजूने लोखंडी जाळ्या लावून सभागृहाची स्वच्छता विद्युतीकरण करून घेण्याची मागणी करण्यात येत आहे. या भागामध्ये अंत्यविधीसाठी तसेच नंतर उत्तरकार्य या धार्मिक कार्यक्रमांसाठी चाकणसह चार वाड्यांचे लोक येत असतात. अशा परिस्थितीत या स्मशानभूमीसह सभागृहाची देखभाल व व्यवस्था चाकण नगर परिषदेने करणे आवश्यक असून संबंधित चार वाड्यांच्या ग्रामपंचायतीकडून देखील सहकार्य होणे आवश्यक आहे. चक्रेश्वर मंदिर परिसर व देवस्थान कवर्ग दर्जाचे आहे, मात्र येथील विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये कांद्याची 3000 क्विंटल आवक होऊन कांद्याला प्रतवारीनुसार 800 ते 1700 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळत असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. मागील काही दिवसात घाऊक बाजारात कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पुढील काळात आवक घटून कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या पावसाने येथील वनराय हिरवाईने नटले आहे. येथील कॅमेरामन विशाल पोखरकर यांनी खेडच्या पश्चिम भागातील गडद गाव आणि परिसराचे ड्रोन कॅमेराने टिपलेले विहंगम दृश्य पाहूयात. तेलंगणात विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात KCR यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्रात गावागावात धडक मारण्यासाठी भारत राष्ट्र समिती BRS जाळे विस्तारत आहे. अब की बार किसान सरकारचा नारा देऊन भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते खेड तालुक्यात खेडोपाडी पोहोचू लागले आहेत. खेड तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत काय सांगितलं पाहूयात. जयप्रकाश प्रताप सिंग परदेशी, राहणार चाकण वाकी खुर्द. या खेड तालुक्यामध्ये आम्ही आमच्या मित्रमंडळांनी BRS काम चालू केलेलं आहे. BRS काम का चालू केलं त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सत्तेत आल्यावर कुठलं काम केलं असेल तर कालेश्वर प्रकल्प म्हणून जो आहे तो त्यांनी उभा केला, जो 1,00,000 कोटी खर्च आला. त्यामुळं तेलंगणाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा प्रश्न, उद्योगासाठी पिण्याचा प्रश्न हा सर्व संपलेला आहे. त्यामुळं देशाची तांदळाची उत्पादन तांदळाचं उत्पादन हे 94,000 एकरावर केलं जातं, परंतु एकट्या तेलंगणामध्ये ते 56,000 एकरावर केलेलं आहे. ते तांदूळाच्या ह्याच्या बाबतीत तेलंगणा आज 1 नंबरला आहे त्या भारतामध्ये. तसंच कापसाच्या बाबतीतसुद्धा तेलंगणा हा 1 नंबरला आहे. शेतकऱ्यांना त्यांनी शेळीसाठी 75% सबसिडी दिली, त्यामुळं सगळ्यात जास्त शेळीचं उत्पादन हे तेलंगणामध्ये होतं. त्याचबरोबर शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकासाठी 10,000 रुपये एकरी ते देत आहेत. त्याला कुठल्याही कागदपत्राची गरज पडत नाही. 7-12 असता की त्यांच्या खात्यावर, शेतकऱ्याच्या खात्यावर हे पैसे जमा होतात. जर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचं असेल, शेतीची अवजारं घ्यायची असतील, तर त्यासाठी जवळजवळ 95% अनुदान हे सरकार देते, तेलंगणा सरकार देत आहे. आल्याबरोबर KCR रावनी अजून एक काम केलं की तलाठी हा भ्रष्टाचाराचा जो स्रोत असतो, शेतकऱ्यांना जास्त सांगणार कोणी असेल तर तलाठी हे पदच रद्द करून टाकलं. त्याचबरोबर 73,000 शेतमाल चे केंद्र उभी केली, याद्वारे सगळ्या शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जातो आणि 24 तासामध्ये त्याच्या खात्यावर पैसे जमा होते.
तसंच दुधाला शासकीय भावापेक्षाही शेतकऱ्याला 4 रुपये दर हा केसीआरने वाढून दिलेला आहे. दलित बंधू योजनेच्या मार्फत प्रत्येक दलित युवकाला जर उद्योगधंदा करायचा असेल तर त्याला 10 लाख रुपये दिले जातात. ते पैसे त्यांनी परत करायचे नाही. परदेशी जर तेलंगणात कुठला विद्यार्थी शिकायला जाणार असेल तर त्याला 20 लाख रुपये त्याच्या खात्यावर जमा केले जातात. ते सुद्धा त्यांनी परत करायचे नाही. तसंच आसरा योजनेच्या द्वारे केसीआरराव यांनी ज्येष्ठ नागरिकाला 2000 रुपये, दिव्यांगाला 3000 रुपये, त्याचप्रमाणे गरिबाचा मुलगा आणि मुलगी घरामध्ये जन्माला आली तर मुलीला 13000 रुपये आणि मुलाला 12000 रुपये हा पोषण भत्ता त्यांनी दिलेला आहे. तेलंगणामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत नाही, इतकं चांगलं सरकार आहे. त्याचबरोबर सबको देखा सबको परखा बार बार आपके बार BRS की किसान सरकार. धन्यवाद. मी भरतनारायण पवळे प्रॉपर राहणार वाकळवाडी. 2006 साली खेड तालुक्यामध्ये ज्यावेळेस याचं संकट आलं शेतकरी म्हणून आमच्यावरती, तर त्या टायमाला सगळ्याच पक्षांचे सरकार येऊन गेली पण कुणीही ते संकट दूर केलं नाही आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी राटल्या गेल्या. तेव्हापासून आजपर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहून शेतकऱ्यांसाठी काम करतो. त्याच्यानंतर चाकणसारख्या शहरामध्ये अतिशय सुपीक बागायत जमीन असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, नवे तर आता 5व्या टप्प्याच्या नावाखाली सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी राटून फक्त धनदानग्यांना देण्याची कामं हे सरकार करत आहे. त्याच्या विरोधामध्ये BRS पक्षाच्या माध्यमातून, भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून मी खेड तालुक्यामध्ये खेड तालुका समन्वयक म्हणून काम करत आहे. मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये तेलंगणा राज्यामध्ये KCR साहेबांनी ज्या ज्या योजना दिल्या गेल्या, 24 तास लाईट मोफत असन, 24 तास पाणी मोफत असन, अहो तुम्हाला जर विकासक तालुक्याचा करायचा होता तर आमच्या माळराणाच्या जमिनी कंपनीवाला देण्यापेक्षा त्या ठिकाणचं सौर ऊर्जाचे प्रकल्प उभारले असते आणि त्याच्या माध्यमातून जर 24 तास तालुक्याला वीज वापरायला दिली गेली असती तर नक्कीच तालुक्यामध्ये सुजाम सुकाम दिवस आले गेले असते. आजची परिस्थिती पाहिली असता प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्हाला हेच सांगायचंय का भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून तेलंगणा राज्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये सुविधा दिल्या जातात त्याच पद्धतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत ही आमची एक प्रामाणिक मागणी असेल. आणि प्रत्येक लोकांना आता प्रश्न पडला गेला आहे, 2-चाकी सरकार चालून झालं, 3-चाकी सरकार, ही 3-चाकाची रिक्षा सुद्धा कधी पलटी होईल याची गॅरंटी कुणी देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एकच जर पर्याय कोणता असेल तर प्रत्येक घरात जाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या मनावरती रुजवणार आहे, बाबांनो तुम्हाला जर चांगले दिवस पाहायचे असतील तर यासाठी आपला भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून आपके बार किसान सरकार, शेतकऱ्यांचं सरकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय भेटणार नाही. आणि प्रत्येक गावातल्या, प्रत्येक खेड्यातल्या, प्रत्येक शेवटच्या घरापर्यंत BRS ची माहिती पोचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हा मी आता पण केला आहे आणि आजपासून खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आमचं जोमानं काम चालू झालं आहे. आतापर्यंत खेड तालुक्याचा पूर्व भाग असेल, खेड सिटी असेल, आळंदी सिटी असेल, चाकण सिटी असेल, या पद्धतीमध्ये असंख्य कार्यकर्ते BRS मध्ये येण्यासाठी तयार आहेत. पण अजून कसल्याही प्रकारचा पक्ष प्रवेशासाठी आम्ही कामकाज चालू केलं नाही. आज आमचं हेच काम महत्वाचं आहे का लोकांच्या पर्यंत नक्की BRS पक्ष काय आहे याची माहिती पुरवणं, हे काम आता आम्ही तालुक्यामध्ये जोमाने चालू करतो. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये टोमॅटोच्या अवकेत घट झाली असून भावात वाढ झाली आहे. चाकणमधील घाऊक बाजारात टोमॅटोला 60 ते 80 रुपये दर मिळत असून चाकणच्या किरकोळ बाजारात टोमॅटोला 100 ते 120 रुपये एवढा प्रतिकिलो दर मिळत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावाने सामान्य नागरिक लालबंद होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी टोमॅटोचा दर अवघा 1 ते 2 रुपये किलो होता, त्यामुळे अनेक टोमॅटो उत्पादकांनी स्वतःच टोमॅटोची पिके भुईसपाट केली. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली व पावसाळ्याच्या तोंडावरच किमतींनी जोर पकडला. चाकणमध्ये हा शनिवारी दिनांक 8 जुलै 2023 रोजी टोमॅटो आणि तरकारी मालाचे भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या तसेच फळभाज्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कोबी असेल, कोबीचे भाव मात्र पूर्वीपासून जवळजवळ 3-4 महिन्यापासून आहे तसेच आहे, 7 ते 8 रुपये किलो आहे. फुलावर 10 ते 20 रुपये किलो आहे. वांग्याचे भाव 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कारले असेल, कारल्याचा भाव सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. गवार असेल, गवार सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 30 रुपये किलो आहे. शेवग्याचे भाव 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरची 70 ते 80 रुपये किलो आहे. दोडक्याचे भाव 30 ते 40 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. वालवर 70 ते 90 रुपये किलो आहे. राजमा 60 ते 70 रुपये किलो आहे. चवळी 30 ते 40 रुपये किलो आहे. तोंडली 20 ते 25 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. पावटा 60 ते 70 रुपये किलो आहे. भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे.
गवार 40 ते 45 रुपये किलो आहे, गोसावळे सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे, बीट 10 ते 15 रुपये किलो आहे, डांगर भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे, वटाणा 70 ते 80 रुपये किलो आहे। अशी सर्वसाधारण पाले फळभाज्यांची परिस्थिती आहे, पालेभाज्यांची सुद्धा तीच स्थिती आहे। मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे, कोथिंबीर 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे, पालक 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे, त्याचप्रमाणे शापू असेल शापू सुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण अशीच परिस्थिती आहे। टोमॅटोची आवक कमी होण्याचे मुख्य कारण मागील 1-15-20 दिवसापूर्वी टोमॅटोचे कॅरेट 50 रुपयाला उधड दिलं जायचं, त्याचा परिणाम कारण त्यांचे भाडे सुद्धा या ठिकाणी वसूल होईना, त्यामुळे टोमॅटोचे बागामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांनी बकरे शेळ्या मेंढी हे सोडल्यामुळे आज बाजारात मालाची आवक अतिशय कमी प्रमाणात आहे आणि टोमॅटोचे भाव सतत चढ उतार आता सध्या परिस्थिती अशी होत आहे। आता बाजारात 60 ते 70 रुपये किलो टोमॅटो आहे, परंतु बाहेर त्याची किरकोळ विक्री 100-80 रुपये किलो अशी स्थिती सध्या आहे।